आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी तिकडे सुहास कांदे मनमाडमध्ये दाखल झालेत, मात्र नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर सुहास कांदे यांचा शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आला. आदित्य ठाकरेंना आव्हान देणाऱ्या कांदेंविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सुहास कांदे जात असताना त्यावेळी शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान कांदेंच्या भेटीविषयी आदित्य ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. सुहास कांदेंना नक्की भेटू, त्यांनी मातोश्रीवर यावं असं आदित्य ठाकरे म्हणाले. आपण गद्दाराला मी उत्तर देणार नाही, गद्दारांनी पहिले उत्तर द्यावं तुम्ही गद्दारी का केली. ज्याच्यावर 2-3-400 डिस्टर्ब केसेस अजून वेगळे वेगळे आहेत, तो काही लोकांना फसवूनच मिळणार, अजून काय करणार. एकदा खोटं बोललं की खोटं बोलत राहतो, एकदा फसवलं की फसवत राहतो, याचा अनुभव आता आम्ही घेतलेला. ही लोकांची भावना आहे, ही गद्दाराने थोडी बघावी. सैनिकांकडून सुहास कांदे यांचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे. शिवसैनिकांकडून सुहास कांदेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.